जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगुकाना ठाकूर आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय नवीन पनवेल येथे एकोणतीस ऑक्टोंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत आठ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन मुंबई अ ग्रुप आणि राष्ट्रीय छात्रसेना संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल माजी खासदार व जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले हे शिबीर राष्ट्रीय पातळीवर असून यामध्ये भारतातील महाराष्ट्र आणि ओडिसा राज्यातील विविध जिल्ह्यातून एन सी सीचे सहाशे पन्नास कॅन्डिडेट सहभागी सा झाले होते या शिबिरात हॉलीबॉल खो खो समूह नृत्य गायन समूह गायन राष्ट्रीय एकात्मता स्पर्धा या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते याचबरोबर इस्पातर्फे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरसुद्धा आयोजित केले होते पाच नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक कार्यक्रम पारितोषिक वितरण समारंभ जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉक्टर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले हे शिबिर आयोजित केल्याबद्दल ब्रिगेडियर सी यांनी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील यांचे केल्याबद्दलचिन्ह देऊन आभार मानले आणि कॅम्प कमांडंट कर्नल नवीन शर्मा यांनी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचेही सन्मान चिन्ह देऊन आभार मानले या शिबिरासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य एस के पाटील कॅप्टन डॉक्टर उद्धव भंडारे सी टी ओ निलिमा तिदार सर्व शाखा विभाग प्रमुख व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशासाठी बहुमूल्य कार्य केले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अरुण अरुणशेठ भगत व्हॉइस चेअरमन वाय टी देशमुख रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर सचिव डॉक्टर एस टी गडदे यांनी आयोजकांचे कौतुक केले